बातमी आहे औरंगाबाद मधून. औरंगाबाद मध्ये शहरातले खड्डे न बुजवल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. औरंगाबाद उच्च न्यायालयाने तसे आदेश दिलेत. खड्डे का बुजले गेले नाहीत असा प्रश्न विचारण्यात आलाय. 3 दिवसात तपास करा असं देखील सांगण्यात आलंय. औरंगाबाद खंडपीठानं औरंगाबाद पोलिसांना हे आदेश दिल्याची माहिती आहे. अशोक कारके आपल्या औरंगाबादचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनमधून जोडले गेले आहेत. अशोक, काय अधिक तपशील आहे? खंडपीठामध्ये रुपेश जयस्वाल हे वकील होते आणि त्यांनी एक याचिका दाखल केली होती की औरंगाबाद शहरात जे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांची कुठलीच दुरुस्ती होत नाही. या संदर्भात न्यायालयाने असं म्हटलं की जर हे खड्डे 10 दिवसाच्या आतमध्ये बुजले नाही तर त्यानंतर 3 दिवसामध्ये पोलिसांनी त्याचा तपास करावा आणि जे संबंधित अधिकारी असतील त्यावर याचे गुन्हे दाखल करावे की या खड्ड्यामुळे जे अपघात झाले असतील, जे कुठं नुकसान झालं असेल, शासनाच्या पैशाचा असो किंवा नागरिकांचा असो, या सर्व पैशांची वसुली देखील एकत्र करण्यात यावी अशी सूचना आज हायकोर्टाने यामध्ये दिली. एकंदरीत पाहिलं तर पूर्ण राज्यभरामध्ये या खड्ड्यांचा मोठा विषय असतोच. औरंगाबादमध्ये देखील आहे. औरंगाबादमध्ये महापालिकेचे रस्ते असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते असतील किंवा इतर विभागाचे, या सर्व विभागाच्या रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे असतात. मात्र या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे अपघात होतात आणि यावरच आज खंडपीठाने असा आदेश दिलाय की जे अधिकारी यामध्ये दोषी असतील त्या अधिकाऱ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश आज औरंगाबाद खंडपीठाने दिले. ज्ञानेश्वर, नक्कीच अशोक, दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय औरंगाबाद मधला हा संपूर्ण प्रकार आहे. खड्डे जर बुजवले गेले नाहीत तर कायदेशीर कारवाई करा असं न्यायालयानं म्हटलं.